मित्रांनो, आजची कथा आहे पाळण्यातले पाय. लेखक राजा मंगळवेडेकर. एका नदीच्या काठी एक लहानसे घर होते. त्या घरात एक छोटासा मुलगा आणि त्याची म्हातारी आजी राहत होती. मुलगा मोठा चतुर आणि बोलका होता. तो दिवसभर आपल्या म्हाताऱ्या आजीला हेच का, तेच का, असेच का, तसेच का असे नाना प्रकारचे प्रश्न विचारून भंडावून सोडी. रोज आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी, होणाऱ्या घडामोडी या साऱ्याबद्दलचे एक विशेष कुतूहल या मुलामध्ये जागी होई. म्हणूनच पाऊस पडू लागला की हा विचारी, आजी हे पाणी कोठून येतं ग? जोरदार वाऱ्याने घरात खिडक्या बाजूला लागल्या की हा विचारी, आजी हा वारा कोठून येतो ग? नदीत टाकलेला कागदाचा तुकडा, चिंदी, गवताची काडी पाण्याबरोबर चाललेली पाहिली की हा विचारी, आजी नदीच्या पाण्याबरोबर हे पदार्थ वाहत का जातात? म्हातारी आजी सांगता येईल तेवढे सांगायचे, पण कधी कधी तिलाही माहीत नसायचे. अशा वेळी तरी ती काय करणार? मग काहीतरी सांगून ती वेळ मारून यायची, तर कधी गप्प बसून राहायची. पण ह्या मुलाला मात्र चैन पडत नसे. साऱ्या शंकेचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय त्याला समाधान लाभत नसे. त्यासाठी तो मग शेजारी पाजाऱ्यांकडे जाऊनही प्रश्न विचारत बसे. कधी तासन तास आभाळाकडे टक लावून बसे, तर कधी नदीकिनारी तहान भूक विसरून जाई. एके दिवशी तो असाच खडकावर नदीच्या पाण्यात पाय सोडून बसला होता. घरात म्हातारी आजी जात्यावर धान्य दळत होती. जात्याचा घर घर आवाज ऐकू येत होता. मुलाचे कान त्या फिरत्या जात्याच्या आवाजाकडे नि डोळे वाहत्या पाण्याकडे होते. सटकन त्याच्या मनात आले, हे पाणी दगड गोट्यांनाही आपल्याबरोबर वाहून नेत आहे. एवढी शक्ती जर या वाहत्या पाण्यात आहे तर मग याच्याकडून आणखी काही काम का करून घेऊ नये? ठरलेच, मनाशी निश्चय पक्का झाला. तो उठला, घरी गेला. त्याने आपली पुरचुंडी काढली. आजीने वेळोवेळी खाऊसाठी दिलेले पैसे काटकसरीने खर्च करूनही त्याने ही पुंजी जमा केली होती. त्या पैशातून काही वस्तू खरेदी केल्या होत्या. नदीकिनारी खडकावर बसूनच त्याने एक चक्र तयार केले. ते चक्र त्याने एका सळईला जोडले. पाण्याच्या जोराने सळई फिरेल अशा रीतीने ती त्याने प्रवाहाजवळ बसवली. पाण्याच्या प्रवाहाने सळई फिरू लागली, तसे चक्रही फिरू लागले. फिरते चक्र पाहून त्या मुलाला एवढा आनंद झाला की तो धावत धावतच घरी आला आणि आजीला म्हणाला, आजी आजी माझे फिरते चक्र पाहायला चल. आजी त्याच्याबरोबर गेली, पण तेवढ्यात त्याच्या मित्रांनी चक्र मोडून तोडून टाकले होते. कारण तो एकटाच काहीतरी करत बसलेला पाहून ते त्याच्यावर चिडलेले होते. तो राग त्यांनी असा काढला होता. तिथे काहीच नाही हे पाहून आजीलाही मुलाचा राग आला. त्याचे असले तरीवायक बोलणे आणि वागणे तिलाही पसंत नव्हते. शेवटी मुलाने नीट शिकावे, सवरावे म्हणून तिने त्याला दुसऱ्या एका गावच्या शाळेत ठेवले. एकदा काय झाले, वर्गात गुरुजी धडा समजावून देत होते, पण हा मुलगा मात्र खिडकीतून बाहेर बघण्यात दंग झाला होता. त्याचे धड्याकडे काही लक्ष नव्हते. हे पाहून गुरुजींना खूप राग आला. त्यांनी रागानेच विचारले, बाहेर काय बघतोयस? मुलाने उत्तर दिले, गुरुजी ते पहा, ढग कसे धावता आहेत, आभाळातील हवेत केवढी शक्ती आहे ना. पहा पहा, ढगांना कशी पळवत नेत आहे ती. हवेत जर एवढी शक्ती आहे तर मग तिचा उपयोग का करून घेतला जात नाही? सांग हवेला हात वर करून, म्हणजे तुलाच ती उडवून नेईल, गुरुजी म्हणाले. सारा वर्ग खो खो हसू लागला. सगळी मुले त्याची चेष्टामस्करी करू लागली. त्यांनी त्याचे नावच ठेवून टाकले, काराव आणि कसराव. पण त्या मुलाने आपला छंद काही सोडला नाही. त्याचे विचारचक्र फिरतच राहिले. त्याचवेळी गावाबाहेरच्या डोंगराजवळ एक प्रचंड पवनशक्ती बसवण्यात येणार आहे हे त्याला कळले. ही बातमी कळताच हा मुलगा ताबडतोब तिकडे गेला. पाहतो तो खरेच काही मजूर पवनचक्कीचे मोठमोठे पंख तिथे बसवत होते. त्याला फार आनंद झाला. त्याचे औत्सुक्य वाढले. त्याने त्या मजुरांना कितीतरी प्रश्न विचारले, हे काय आणि ते काय, हे असं का ते तसं का. तिथेच त्याच्या एका मित्राचे वडील होते. या मुलाची उत्सुकता पाहून त्यांना कौतुक वाटले. त्यांनी या मुलाला पवनचक्की संबंधीची सर्व माहिती समजावून दिली. ही माहिती मिळताच त्याला वाटू लागले की ही मोठी पवनचक्की तयार होण्याच्या आत आपण लहान पवनचक्की तयार करावी. मनात येताच स्वारी
त्याच कामाला लागली. आवश्यक वस्तू जमवल्या आणि बऱ्याच खाटाटोपानंतर त्याने पवनचक्की तयार केली. मोठी पवनचक्की तयार होण्याच्या आत त्याची छोटी पवनचक्की फिरायलाही लागली. या मुलाचे हे कर्तृत्व पाहून लोकांनीही त्याची तारीफ केली, त्याला शब्बासकी दिली. पण या मुलाचे समाधान एवढ्याने कुठले व्हायला? तो विचारमग्न होता, आपल्या तंद्रीतच होता. एका मित्राने विचारले, आता रे कसला विचार करतोयस? तो म्हणाला, ही पवनचक्की फिरते आहे ना ती हवेच्या जोरावर, पण भिंतीमुळे पुरेशी हवा घरात येत नाही म्हणून व्हावे तेवढे काम होत नाही. तेवढ्यात एक पिटुकला उंदीर तिथून पळाला. पळताना त्याच्या धक्क्याने ती पवनचक्की फिरली. ते पाहून त्याला चटकन युक्ती सुचली. त्याने एक लहानसा डबा तयार केला, एक खिळा ठोकून त्याने पवनचक्की जोडली. मग एक मोठा उंदीर पकडून त्या डब्यात बंद करून ठेवला. डब्यातला उंदीर बाहेर पडण्यासाठी जोरजोराने डब्यातल्या डब्यात फिरू लागला. त्या उंदराबरोबर डबाही फिरायला लागला आणि त्याबरोबर पवनचक्कीही फिरायला लागली. आता मात्र त्या मुलाला खराखुरा आनंद झाला. त्याने घेतलेल्या कष्टाचे, श्रमाचे फळ त्याला मिळाले होते. त्यात सुमारास त्याची आजी त्याला भेटायला म्हणून तिथे आली. तिने आपल्या मुलाबद्दल गुरुजींकडे चौकशी केली तेव्हा ते म्हणाले, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, आपला मुलगा मोठा वैज्ञानिक म्हणून नाव मिळवेल. गुरुजींची ही भविष्यवाणी पुढे खरी ठरली. हाच मुलगा पुढे आयझॅक न्यूटन या नावाने महान संशोधक म्हणून अमर झाला. यानेच झाडावरून खाली पडणारे फळ पाहून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. आधुनिक विज्ञानाला न्यूटनने ही मोठी देणगी दिली.